मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा नक्की पहा. कसा आहे एकनाथ शिंदे यांचा हा राजकीय प्रवास जाणून घेऊ. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. 2019 जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या त्याचवेळी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे नाव आघाडीवर होतं. मात्र शरद पवारांच्या आग्रहाने उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ठाकरे सरकारच्याच मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री झाले. तर एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली पाहूयात. 4 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यात जन्मलेले एकनाथ शिंदे बालवयातच ठाण्यात स्थायिक झाले. त्यांचं शालेय शिक्षणही ठाण्यातच झालं. ठाण्यात ते सुरुवातीला ऑटो रिक्षा चालवत. याच दरम्यान त्यांची शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याशी भेट झाली आणि शिंदेच्या जीवनात हाच एक टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर वयाच्या अवघ्या 18 शिंदे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1997 पहिल्यांदा ठाणे महापालिका निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक झाले. त्यानंतर 2001 ते ठाणे महापालिका सभागृहाचे सभागृहनेता झाले. नगरसेवक असतानाच एका अपघातात त्यांनी आपला 11 मुलगा आणि 7 मुलगी गमावली. यावेळी त्यांचा मोठा मुलगा श्रीकांत 13 होता, जे आज शिवसेनेचे खासदार आहेत. 2005 नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि शिंदे हे पक्षामधील आपली प्रतिष्ठा वाढवण्यास सुरुवात करू लागले. यावेळी त्यांना पक्षाकडून चांगल्या संधीही मिळाल्या आणि ते निष्ठेने पुढे जाऊ लागले. त्यानंतर पुढे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत बाळासाहेबांसाठी अडचणी निर्माण झाल्या आणि याच काळात एकनाथ शिंदे यांची ठाकरे कुटुंबाशी जवळीक वाढू लागली. दरम्यान 2004 विधानसभा निवडणूक ठाण्यातून लढवण्याचं शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना तिकीट मिळालं. हे तिकीट केवळ निवडणुकीचं तिकीट नव्हतं, तर एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द यशस्वी करणारं होतं. 2004 त्यांनी ठाण्यातून विधानसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर सलग 4 म्हणजेच 2009, 2014 आणि 2019 त्यांच्या विजयाची घोडदौड सुरूच होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्यातील नेतृत्व गुण हाच त्यांचा USP आहे. किंबहुना त्यांनी रस्त्यापासून सत्तेपर्यंतचा संघर्ष पाहिला आहे. त्यांच्यातील याच नेतृत्व गुणांमुळे शिंदेंनी आज त्यांचं उद्दिष्ट साध्य केलं असून आज अखेर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.